विधानसभेमध्ये आम्ही आपलं नुसतं घोषणाच ऐकतोय. आत्ता मी काही पीक पाहण्याची परिस्थिती करायला गेलो होतो, आणखीन ते 50,000 रुपये आहेत ना जे कर्जमाफीचे, अजून आलेले नाहीत. तहसीलदारा मला म्हटले की आम्हाला ते ABC नुसार गावांना आम्ही देतोय. मी ज्या गावात गेलो ते डी पासून चालू होतो, डी डोंगरगण, तर अजून C चेच पैसे आलेत बोलले. क्रमाने ज्या गावाचं नाव झेड पासून चालू होतं त्याला जर तुम्ही म्हणजे अजून 5 वर्ष तुमचं सरकार देऊन काय चाललंय काय. आणि इथं मात्र तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे द्यायला अजून लोकांकडे पैसे नाहीत आणि तुमच्या जाहिराती चालू आहेत. तर दुष्काळजन्य परिस्थिती वगैरे आहे, आश्वासनं दिली जातात मात्र ठोस कारवाई केली जात नाही. तो व्हिडिओ वगैरे व्हायरल झाला त्याच्यावरती काय प्रतिक्रिया? हे आजचं थोडीच आहे, नाही गेल्या 10 वर्षापासून हेच चालू आहे. विधानसभेमध्ये आम्ही आपलं नुसतं घोषणाच ऐकतोय. आत्ता मी काही पीक पाहण्याची परिस्थिती करायला गेलो होतो, आणखीन ते 50,000 रुपये आहेत ना जे कर्जमाफीचे, अजून आलेले नाहीत. अतिवृष्टीचे मागच्या वर्षीचे पंचनामे झाले अतिवृष्टीचे, सततच्या पावसाचे. तर मी आता नगर तालुक्यातल्या एका गावात गेलो, तिथले लोक म्हटले आम्हाला पैसे झाले नाहीत. मी मग फोन लावला तहसीलदारांना, तहसीलदारा मला म्हटले की आम्हाला ते ABC नुसार गावांना आम्ही देतोय. मी ज्या गावात गेलो ते डी पासून चालू होतो, डी डोंगरगण, तर अजून C चेच पैसे आलेत बोलले. अरे मग अशा अनुक्रमाने ज्या गावाचं नाव झेड पासून चालू होतं त्याला जर तुम्ही म्हणजे अजून 5 वर्ष तुमचं सरकार देऊन काय चाललंय काय. म्हणजे नुसत्या घोषणा आहेत, प्रत्यक्षामध्ये काहीच नाही. फक्त शासन आपल्या दारी आहे, पण मात्र जनता मात्र त्या ठिकाणी उपाशी आहे. जनतेला मात्र फक्त पिळवणूक या ठिकाणी चालू आहे. अरे नसतील पैसे तुम्ही तुमच्या काय नुसत्या जाहिरातींवरचा खर्च कमी करा ना. हे शासन आपल्या दारी कोट्यवधी रुपये खर्च करता, लोक तिथं एसट्या घेऊन जाता, आणि इथं मात्र तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे द्यायला जो लोकांकडे पैसे नाहीत आणि तुमच्या जाहिराती चालू आहेत काय याच्यावर. म्हणजे 10 वर्षाला हेच बघतोय आम्ही नुसतं. विधानसभेत तर आमचे नुसते त्या 1000 कोटीच्या ऐकून घोषणा ऐकून कान फाटायला लागले, पण प्रत्यक्षात काहीच नाही आहे. निश्चितच आम्ही इथं जनतेमध्ये शेतावरती बांधावर जाऊन पाहणी करणारे कार्यकर्ते आहोत. लोकांची नेमकी काय अक्षरशः पिकांनी जीव टाकलेला आहे. जरी पाऊस झाला तरी देखील 70-80% नुकसान ऑलरेडी पिकांचं झालेलं आहे. त्यामुळं आता दुष्काळ हा जाहीर व्हायलाच पाहिजे, तातडीनं व्हायला पाहिजे. आणि नुसता दुष्काळ होऊन चालणार नाही, जाहीर होऊन चालणार नाही. तर ज्या पद्धतीनं ज्या स्वतःला गतिमान म्हणणारं सरकार आहे, ज्या गतिमंद पद्धतीने यांच्या अजून मागच्या वर्षी जे अनुदान ABC मध्ये आता फक्त C वर आहे, तर नुसतं दुष्काळ जाहीर होऊन नेमकं ह्या सरकारकडनं काय अपेक्षा, कसं हे हँडल करणार आहेत, हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्राला खरं मोठा प्रश्न पडलेला आहे. तुम्ही दुष्काळ दौऱ्यावर आहात तर नेमकं शासनाकडे काय मागणी करणार? नाही, आता एक तर लवकर दुष्काळ जाहीर केला पाहिजे. दुसरी गोष्ट, ई पीक पाहणी हा जो विषय आहे, ई पीक पाहणी, जर का त्या 1 रुपयामध्ये पीक विमा भरला, असे खूप लोकांनी भरला, पण जर त्यांनी ई पीक पाहणी केली नसेल तर त्यांना तो नुकसान भरपाई मिळणार नाही आहे. आणि मी ज्या गावात आज गेलो होतो त्या गावामधल्या एकूण क्षेत्रापैकी फक्त 25% क्षेत्राची ई पीक पाहणी झालेली आहे. आणि त्यांचं ते ॲप चालत नाही, सर्व्हर डाऊन असतो, लोकांना माहीत नसतं, कधी कधी शेतामध्ये रेंज नसते, अशा प्रॅक्टिकल अडचणी आहेत. आणि लास्ट डेट ही फक्त उद्याचीच आहे, म्हणून हे ई पीक पाहणीचं हे बंधन काढून टाकावं. पहिले ट्रॅडिशनल पद्धतीने तलाठ्यांनी जाऊन पाहणी करून किंवा काय ते नोंद घ्यावी, अशा पद्धतीचं देखील मला सरकारला आव्हान आहे. मी मध्यंतरी आत्ता कृषी मंत्री महोदयांना फोन केला, परंतु ते कुठल्या तरी मिटिंगमध्ये होते, काय फोन होऊ शकला नाही. मात्र आम्ही ही मागणी शासन दरबारी करणार आहोत. त्याचबरोबर पाण्याचे टँकर देखील आता काही ठिकाणी चालू करावे लागणार आहेत. जल जीवन मिशन योजना जी की मोठ्या थाटामाटात घोषणा केलेली आहे, प्रत्यक्षामध्ये खूप सारं क्षेत्र सुटलेलं आहे. हर घर जल ही फक्त कागदावरची घोषणा आहे, प्रत्यक्षामध्ये कित्येक गावामध्ये 50-50% जागेचं सर्वेक्षण झालेलं नाही किंवा चुकीचं झालेलं आहे. बऱ्याचशा वाड्या वस्त्या वंचित राहणार आहेत, आणि म्हणून ते जेव्हा होईल तेव्हा होईल हर घर जल. पण आता मात्र टँकरनी हर घर जल देण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे सरकारनी जरा आता त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं.